प्रकार पहिला, इथे एका बाऊलमध्ये एक वाटी वरई घेतली आहे. काही ठिकाणी याला भगरसुद्धा म्हटलं जातं. ही जी वरई आहे ही आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे. जसे आपण तांदूळ धुतो तसंच दोन पाण्याने ही अगदी स्वच्छ अशी ही वरई धुवून घेतलेली आहे. आता एका कढईमध्ये दोन छोटे चमचे तेल घेतलं. तेल कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे. तेल गरम झालं की त्यात आपल्याला अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे. तुम्ही उपवासाला जिरं खात नसाल तर नाही टाकलं तरी चालेल. आता जिरे चांगले तडतडून झाले की त्यात आपल्याला बारीक चिरून घेतलेले बटाटे टाकायचे. दोन मध्यम आकाराचे बटाटे साल काढून अशा प्रकारे बारीक चिरून घेतले होते. हे बटाटे आता ह्या तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे. शक्यतोवर जाड कढई जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही ती इथे वापरा, किंवा मग नॉनस्टिक पॅन वापरला तरी चालेल. आता इथे मी हे बटाटे तेलात चांगले परतून घेतले. आता याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि मंद गॅसवरती हे बटाटे आपल्याला शिजून घ्यायचे. जर जाड कढई असेल तर पाणी टाकायची गरज पडत नाही, पण जर तुम्ही स्टीलची कढई वापरत असाल तर थोडंसं पाणी इथे टाकलं तरी चालेल. आता इथे मी अगदी थोडंसं पाणी टाकून हे बटाटे शिजून घेतलेत. बटाटे अगदी व्यवस्थित पूर्णपणे शिजलेले आहेत. आता याच्यात अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेतलं आहे, किंवा तिखट आपण आपल्या आवडीप्रमाणे टाकू शकतो. तिखटाऐवजी हिरवी मिरची टाकली तरी चालेल. दोन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे, भाजून घेतलेले शेंगदाण्याचा कूट आहे. आता हे सगळं चांगलं एकजीव करायचं आहे. हे सगळं फक्त मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचं आहे. त्यानंतर याच्यात पाणी टाकायचं आहे. तर इथे मी एक वाटी वरई घेतली आहे, तर त्यासाठी आपल्याला तिप्पट पाणी लागणार आहे. इथे मी तीन वाट्या पाणी टाकून घेते. आता पाण्याची जी क्वांटिटी आहे ती वरई किती जुनी किंवा नवीन आहे त्याच्यावरती पण डिपेंड असतं. जर तुमची वरई जर जुनी असेल तर पाणी जास्त प्रमाणात लागू शकतं, कारण ती फुलून येते. इथे मी आता तीन वाट्या पाणी टाकून घेतलं आहे. जर तुम्ही ही वरई बनवल्यानंतर लगेचच खाणार असाल तर एवढं पाणीसुद्धा पुरेसं होतं, पण जर तुम्ही ही थोड्या वेळाने किंवा डब्यासाठी बनवत असाल तर पाण्याची क्वांटिटी थोडीशी तुम्ही वाढवायची आहे, कारण थंड झाल्यानंतर ही जी वरई आहे ही अजून थोडीशी कोरडी होते. तर इथे मी पाणी टाकून घेतलं आहे. आता चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ टाकून झाल्यानंतर हे पाणी आपल्याला उकळू द्यायचं आहे. हे पहा, इथे हे पाणी आता पूर्णपणे उकळलेलं आहे. आता याच्यात धुवून घेतलेली वरई टाकायची आहे. बटाटे आपण आधीच शिजवून घेतले होते, कारण जर वरईसोबत बटाटे शिजवायचं म्हटलं तर वरई लवकर शिजते, पण बटाटे तेवढं लवकर शिजत नाहीत. त्यामुळे ते एकतर तुम्ही आधी उकळून घ्या, नाहीतर मग अशा प्रकारे तेलात परतून घ्या. आता वरई टाकल्यानंतर हे सगळं एकजीव केलं, एक झाकण ठेवायचं आणि मध्यम गॅसवरती ही वरई 5 मिनटं शिजून घ्यायची. 5 मिनटातच आपली वरई अगदी छान शिजलेली आहे, तुम्ही बघू शकतायत. छान मोकळी आणि सुटसुटीत अशी ही वरईची फोडणीचा भात आपण याला म्हणू शकतो हा तयार झाला आहे. आमटीसोबत म्हणा किंवा असंही तुम्ही हे खाऊ शकतात. साबुदाण्यापेक्षा वरई बऱ्यापैकी पचायला हलकी असते. आता प्रकार दुसरा, उपवासाचे आप्पे बनवण्यासाठी इथे मी 2-3 उकडलेले बटाटे घेतलेत आणि ते ह्या पद्धतीने किसून घेतलेत. त्यानंतर त्यात एक वाटी भिजून घेतलेले साबुदाणे टाकून घेतलेत. 2-3 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलाय. 1 चमचा बारीक चिरलेली हिरवी मिरची, 1/2 चमचा लाल तिखट, थोडासा आल्याचा केस आणि चवीपुरता मीठ. हे सगळं टाकून हे एकजीव करून घ्यायचं आहे आणि याचा आपल्याला डो तयार करून घ्यायचा आहे. तर हे पहा, हे जे सगळं मिश्रण आहे ते आता एकजीव झालेलं आहे. आता हाताला थोडंसं तेल लावायचं आणि त्यानंतर हे जे मिश्रण आहे याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे. गोळे तयार झाले की त्यानंतर आपे पात्रात तेल टाकायचं. मीडियम फ्लेमवरती हे आपे पात्र गरम व्हायला ठेवायचं आणि त्यानंतर आपण जे साबुदाण्याचे वडे तयार करून घेतलेले आहेत किंवा गोळे तयार करून घेतले ते ह्या आपे पात्रात ठेवायचे. मध्यम गॅसवरती 10 मिनटं एका बाजूने हे आपे छान शिजून घ्यायचे. 10 मिनटानंतर हे आपे पलटून घ्यायचे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा 5 मिनटं हे छान शिजून घ्यायचे.
तर ह्या पद्धतीने आपले उपवासाचे आप्पे इथे तयार झालेत, किंवा तुम्ही याला साबुदाणा वडा सुद्धा म्हणू शकतात. प्रकार तिसरा. तर इथे मी दोन मोठे बटाटे साल काढून ह्याप्रमाणे किसून घेतलेत आणि स्वच्छ दोन पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचे. त्यानंतर हा जो बटाट्याचा किस आपण धुवून घेतलेला आहे तो ह्याप्रमाणे थोडासा निथळून घ्यायचा आणि मग एका बाउलमध्ये काढून घ्यायचा. आता या बटाट्याच्या मध्ये मी 2 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेलं आहे. ह्यानंतर याच्यात 1 वाटी मी राजगिऱ्याचं पीठ टाकून घेतलेलं आहे. राजगिऱ्याच्या पिठाऐवजी आपण इथे उपवासाच्या भाजणीचं पीठही वापरू शकतो, किंवा मग वरईचं म्हणजेच भगरीचं पीठही आपण इथे वापरू शकतो. 1/2 ते 1/2 चमचा मी इथे लाल तिखट टाकून घेतलेला आहे. ह्याऐवजी तुम्ही हिरव्या मिरचीचे कापही इथे टाकू शकता, किंवा मग हिरव्या मिरचीची आलं घातलेली पेस्टही वापरू शकता. चवीपुरता मीठ इथे टाकून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर 2 चमचे मी इथे दही टाकून घेतलेलं आहे. दही ऑप्शनल आहे, आपल्याकडे अवेलेबल असेल आणि आवडत असेल तर आपण इथे वापरू शकतो. आता हे सगळं टाकून झाल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचा आपल्याला छान गोळा बनवून घ्यायचा आहे. जसं आपण एरवी थालीपीठांसाठीचं पीठ बनवतो म्हणजेच ते पीठ मळतो, त्या पद्धतीनेच आपल्याला याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. हे पीठ मळून घ्यायचं आहे. आता हे पीठ मळताना आपल्याला पाणी वापरायची गरज पडत नाही, कारण बटाट्याला पाणी सुटतं आणि त्यामुळे व्यवस्थित गोळा तयार होतो. तुम्ही बघू शकतायत ह्या पद्धतीने हा गोळा मी इथे तयार करून घेतलेला आहे. आता याच्यात मी 2 चमचे तेल टाकून घेते. तेल टाकल्यामुळे आपले थालीपीठ छान सॉफ्ट होतात, तसंच थोडासा खरपूसपणा येण्यासाठी पण मदत होते. तर अशा पद्धतीने थालीपीठांसाठीचं हे पीठ तयार आहे. आता याचे मी प्रमाणात 4 भाग करून घेते. अशा पद्धतीने मी इथे हे 4 भाग करून घेतलेले आहेत. आता इथे एका ताटावरती मी स्वच्छ सुती कापड घेतलेलं आहे, जे मी ओलं करून घेतलंय. आणि ह्या कापडावरती अशा पद्धतीने थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे. आता आपण ज्या थालीपीठांसाठीचा गोळा बनवून घेतलेला होता तो मी घेतलाय आणि ह्या पद्धतीने ह्या सुती कापडावरती मी हा गोळा थापून घेते. हा गोळा थापताना अधूनमधून आपण हाताला पाणी लावू शकतो. पाणी लावून मग हा गोळा थापायचा. आणि कापडावर आपण जेव्हा हे थालीपीठ बनवतो तर थालीपीठ अगदी छान पातळ तयार होतं, ते तुटत नाही आणि बनवायला अतिशय सोपं जातं. अशा पद्धतीने बोटांच्या मदतीने हे थालीपीठ आपल्याला पसरवत जायचं आहे आणि छान थापून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकतायत अशा पद्धतीने आपण थालीपीठ इथे छान थापून घेतलेलं आहे. छान पातळ असं थालीपीठ इथे तयार झालंय. आता हे आपण छान भाजून घेऊ. त्यासाठी इथे मी तवा गरम करायला ठेवला होता. तुमच्याकडे नॉनस्टिक पॅन असेल तर तुम्ही तो इथे वापरू शकता. मी आपला जो नेहमीचा पोळ्या बनवायचा तवा असतो त्याच्यावरच हे थालीपीठ बनवणार आहे. तर त्यासाठी मी तवा गरम झाला आहे आणि त्याला थोडंसं तेल लावून घेतलं आहे. ह्यानंतर जे थालीपीठ मी रुमालावरती थापून घेतलं होतं ते अशा पद्धतीने तव्यावर टाकून घेतलं आहे आणि अगदी अलगद हाताने तो रुमाल मी काढून घेतलेला आहे. आता मध्यम गॅसवरती हे थालीपीठ छान भाजून घ्यायचं आहे. थोडंसं सुरुवातीला अगदी हलक्या हाताने हे उलटायचं, नाहीतर मग ते तुटू शकतं. अशा पद्धतीने आता हे थालीपीठ मध्यम गॅसवरती दोन्ही बाजूंनी मी छान खरपूस असं भाजून घेणार आहे. मी सुरुवातीलाच फक्त तव्याला तेल लावून घेतलंय आणि नंतर मी इथे तेलाचा वापर करणार नाहीये. पण जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे पुन्हा थोडंसं तेल थालीपीठावर बाजूने सोडू शकतात, जेणेकरून ते अजून छान खरपूस होईल. अशा पद्धतीने दोन्ही बाजूंनी छान आलटून पालटून मी हे थालीपीठ भाजून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकतायत किती सुंदर रंग याला आलेला आहे. चवही अगदी भन्नाट लागते. आता पाहू प्रकार चौथा. इथे मी एका जाडपुडाच्या पातेल्यात 1 मोठा चमचा तेल घेतलंय. तेल कडकडीत गरम झालं की त्यात 1/2 चमचा जिरं टाकायचं आहे. जिरं चांगलं तडतडू द्यायचं आहे. आमच्याकडे उपवासाला जिरं चालतं म्हणून मी इथे जिऱ्याचा वापर केला आहे. तुम्ही खात नसाल तर नाही टाकलं तरी चालेल. त्यात 1/2 ते 1 चमचा लाल तिखट टाकायचं आणि लगेचच 1 ते 2 ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे.
आता आपल्याला ही आमटी किती हवी आहे त्या अंदाजाने आपण इथे पाण्याचा वापर करू शकतो. मी इथे साधारण 2 ते 2.5 ग्लास पाणी टाकून घेतलं आहे. 4 लोकांना पुरेल एवढी ही आमटी आहे. यात चवीपुरता मीठ टाकायचं आहे. मीठ टाकल्यानंतर हे चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आणि ह्या आमटीला एक उकळी येऊ द्यायची आहे. हे पहा, तुम्ही बघू शकतायत आता इथे आमटीला एक उकळी आलेली आहे. आता आमटी चांगली उकळली की याच्यात आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे. इथे मी साधारण 1/2 वाटी शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला आहे. त्यासोबतच आपल्याला याच्यात गुळ टाकून घ्यायचा आहे. तर 1/2 वाटी भरेल एवढं गुळाची पावडर मी इथे टाकून घेतलेली आहे, किंवा तुम्ही गुळ किसून टाकला तरीसुद्धा चालेल. त्यासोबतच आपल्याला याच्यात आमसूल किंवा चिंच टाकून घ्यायची आहे. तर मी इथे 4-5 आमसूल टाकून घेतलेले आहेत. आता ही जी आमटी आहे ही आपल्याला साधारण 5 ते 6 मिनटं चांगली उकळू द्यायची आहे. मध्यम गॅसवरती उकळायची म्हणजे आमटीला तवंग छान येईल. तर हे पहा, तुम्ही बघू शकतायत 5-7 मिनटं मी ही आमटी मध्यम गॅसवरती छान उकळून घेतली आहे. आता आमटी टेस्ट करून पाहायची, जर काही कमी जास्त असेल तर ते ॲड करायचं आहे. अशा प्रकारे उपवासाची आमटी इथे तयार झाली. प्रकार 5वा. इथे एका कढईमध्ये 1 वाटी राजगिऱ्याचं पीठ घेतलं आणि त्यात 2 ते 3 चमचे साजूक तूप टाकून घेतलं आहे. हे जे राजगिऱ्याचं पीठ आहे हे आपल्याला मध्यम गॅसवरती 3-4 मिनटं छान भाजून घ्यायचं आहे, किंवा मग ह्याचा रंग बदलेल आणि छान सुगंध यायला लागेल इथपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तर आता हे जे पीठ आहे हे मी इथे 3-4 मिनटं मध्यम गॅसवरती छान भाजून घेतलं आहे. सतत हलवत हे भाजून घ्यायचं. तुम्ही बघू शकतायत याला आता छान तूपसुद्धा सुटलं आहे आणि याचा रंगसुद्धा बदललेला आहे. आता याच्यात आपल्याला सुक्या खोबऱ्याचा किस टाकून घ्यायचा आहे. तर 2-3 चमचे भरेल एवढा सुक्या खोबऱ्याचा किस मी इथे टाकून घेतला. आता हे पुन्हा 1 मिनिटभर याच्यात परतून घेतलं. त्यानंतर याच्यात शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे. तर 2-3 चमचे शेंगदाण्याचा कूटसुद्धा मी इथे टाकून घेतला आहे आणि पुन्हा हे थोडंसं परतून घेतलं. आता गॅस बंद करायचा आणि हे जे मिश्रण आहे हे आपल्याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे. आता थंड झालेलं मिश्रण एका बाऊलमध्ये काढून घेतलं. त्यात 1/2 वाटी किसून घेतलेला गुळ टाकून घेतला. गुळाची क्वांटिटी आपण कमी जास्त करू शकतो. आता गुळ टाकल्यानंतर गुळ आपल्याला हे सगळं जे मिश्रण आहे यात एकजीव करून घ्यायचं आहे. तर हे पहा, अशा प्रकारे मी हे सगळं गुळ याच्यात एकजीव करून घेतलेलं आहे. पण हे मिश्रण थोडं कोरडं वाटतं आहे, त्यामुळे याच्यात मी 2 चमचे तूप अजून टाकून घेतलं आहे. आता तूप टाकल्यानंतर हे छान एकजीव केलं. आता मिश्रणही छान ओलसर झालं आहे, याचे लाडू वळता येईल इतपत आपल्याला हे ओलसर ठेवायचं आहे. तर आता हे पहा, आपलं हे जे लाडूंसाठीचं मिश्रण आहे हे तयार झालं आहे. आता आपल्याला छोटे किंवा मोठे आवडतील तसे याचे लाडू वळून घ्यायचे आहेत. तर हे लाडू एकतर पौष्टिक असतात, दुसरं म्हणजे अगदी पटकन तयार होतात. गुळाचा पाक करायची झंझट नसते, किंवा मग राजगिऱ्याच्या लाया करण्याची गरज नसते. राजगिऱ्याच्या पिठापासून अगदी झटपट तयार होणारे हे लाडू असतात. ह्या लाडूंमध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूटही टाकू शकतात, काजू बदाम असेल किंवा मग किशमिश असेल. तर हे पहा, इथे आपले हे राजगिऱ्याचे लाडू तयार झालेले आहेत. हे लाडू मी तुम्हाला इथे तोडून दाखवते, किती छान खुसखुशीत असा हा लाडू तयार झाला आहे. अगदी कोणीही खाऊ शकेल आणि कोणीही बनवू शकेल असे हे राजगिऱ्याचे लाडू आहेत. प्रकार 6वा. इथे एका कढईमध्ये 1 कप साबुदाणे घेतलेत. हे साबुदाणे भिजलेले नाही आहेत, आपले साधे कच्चे साबुदाणे असतात तेच आपल्याला इथे वापरायचे. आता साबुदाणे आपल्याला भाजून घ्यायचे. मध्यम गॅसवरती 5 ते 7 मिनटं हे छान भाजून घेऊ. ह्यांचा आकार थोडासा मोठा होईल आणि हे थोडेसे फुलायला लागतील इथपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे. तुम्ही बघू शकतायत साबुदाणे भाजून झालेले आहेत. हे बाजूला काढून घेऊ आणि थंड झाल्यानंतर मिक्सरमधनं आपल्याला याचे पावडर तयार करून घ्यायचे. तर हे पहा, साबुदाण्याची पिठी मी इथे तयार करून घेतलेली आहे. ही थोडीशी जाडसरच असते, खूप जास्त बारीक होत नाही. आता या पिठीमध्ये मी इथे उकडून घेतलेला बटाटा टाकून घेते. तर 1 ते 2 बटाटे आपल्या आवडीप्रमाणे इथे आपण टाकू शकतो. उकडलेले बटाटे टाकायचे आणि हे बटाटे साल काढून किसून घ्यायचे. शक्यतोवर बारीक किसणीने किसायचं, म्हणजे अगदी छान किसले जातात.
आता दोन बटाटे मी इथे किसून घेतले, त्यानंतर त्यात अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा जिरं टाकून घेतलं आणि चवीपुरता मीठ टाकून घेतलं. जिरं तुम्ही उपवासाला खात नसाल तर नाही टाकलं तरी चालेल. आता हे सगळं चांगलं मळून घ्यायचं आहे. साबुदाण्याची जी पिठे आहे ही या बटाट्यामध्ये छान मिक्स होईल असं हे एकजीव करायचं आणि आपल्याला याचा छान गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर हे पहा, तुम्ही बघू शकतायत इथे आपले साबुदाण्यांचा हा गोळा छान तयार झालेला आहे. आता याचे आपल्याला वडे तयार करून घ्यायचे आहेत. तुम्ही याला वडे म्हणू शकता किंवा पुरीसुद्धा म्हणू शकतात. तर हाताला मी थोडंसं तेल लावून घेतलं, त्यानंतर यातला एक छोटा गोळा घेतला. आपल्याला केवढे मोठे किंवा छोटे याचे वडे तयार करायचे त्या आकाराने आपण हा गोळा घेऊ शकतो. तो हातावरती असा गोल करून घ्यायचा आणि थोडासा चपटा करायचा. हातानेच त्याला पुरीचा किंवा वड्याचा आकार तुम्ही देऊ शकतात. हे शक्यतो पातळच असतो, खूप जास्त जाड नसावं. पातळ असल्यामुळे खूप छान तळला जातो आणि तळल्यावरती छान फुगतोसुद्धा. तर अशाच प्रकारे मी हे सगळे वडे किंवा पुरी तयार करून घेते. हे पहा, आपले इथे कच्च्या साबुदाण्याचे हे वडे तयार झालेले आहेत. आता हे वडे आपण तळून घेऊ. तर हे वडे तुम्ही शॅलो फ्रायसुद्धा करू शकतात, पण डीप फ्राय केले तर हे जास्त छान लागतात. तर वडे तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं. तेल कडकडीत गरम झालं की त्यात हा साबुदाण्याचा वडा टाकायचा. गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि मध्यम गॅसवरती छान खरपूस असा हा वडा तळून घ्यायचा. अगदी झटपट असे हे वडे तयार होतात. नाहीतर मग साबुदाणे भिजवून जर आपण वडे करायचे म्हटले तर त्याला थोडासा वेळ जास्त लागतो. पण कच्च्या साबुदाण्यापासून हे वडे करायलाही सोपे असतात आणि झटपट असे तयार होतात. तर हे पहा, दोन्ही बाजूंनी मी हा वडा छान तळून घेतला आहे आणि तुम्ही बघू शकतायत अगदी छान असा टम्म फुगलेला हा वडा तयार झालेला आहे. प्रकार सातवा. इथे मी मिक्सरच्या भांड्यात एक वाटी बदाम घेतले. इथे मी कच्चेच बदाम घेतले. तुम्हाला हवे तर तुम्ही हे भाजून घेऊ शकतात किंवा थोडंसं तुपामध्ये हे फ्राय सुद्धा करून घेऊ शकतात. आता हे मी मिक्सरमधनं बारीक पावडर याची करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता बदाम मिक्सरमधनं बारीक करून आले की त्यात आपल्याला गुळ टाकून घ्यायचा आहे. तर एक वाटी बदामसाठी मी पाव वाटी गुळ घेतलेला आहे. गुळाची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात. एक ते दोन चमचे आपल्याला याच्यात साजूक तूप टाकून घ्यायचं आहे. आता गुळ आणि तूप टाकल्यानंतर हे पुन्हा मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकतायत बदामाची अशी ओलसर पावडर इथे आता तयार झालेली आहे. आता हे मी बाजूला काढून घेते. आता आपण जी बदामाची पावडर काढून घेतलेली आहे त्याचे आपल्याला छोटे छोटे लाडू वळून घ्यायचे. बदाम मुळातच थोडेसे गरम असतात, तर त्या अंदाजाने तुम्हाला हवा त्या आकारात लाडू बनवू शकतात. मी इथे थोडे छोटे छोटे लाडू बनवून घेतलेत. तर मग अशा पद्धतीने झटपट तयार होणारे बदामाचे लाडू इथे तयार झालेले आहेत. या लाडूंमध्ये तुम्ही खारी, खोबरं किंवा अजून इतरही पदार्थ ऍड करू शकतात. आता पाहू प्रकार आठवा. त्यासाठी कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप घेतलंय. तूप वितळल्यानंतर त्याच्यात आपल्याला एक वाटी खोबऱ्याचा किस टाकून घ्यायचाय. मी इथे ओला नारळाचा किस घेतलाय. तुम्हाला हवं तर तुम्ही सुक्या खोबऱ्याचा किस सुद्धा इथे वापरू शकतात. हा खोबऱ्याचा किस तुपामध्ये आपल्याला 5 मिनिटं परतून घ्यायचा आहे. मंद गॅसवरती 5 मिनिटं खोबऱ्याचा किस परतून झाल्यानंतर कढईमध्ये मी 2 चमचे खसखस घेतली आहे. आता ही खसखस 3-4 मिनिटं आपल्याला इथे परतून घ्यायची आहे. खसखस परतून झाल्यानंतर हे मिश्रण सगळे एकजीव करायचं आहे. त्यानंतर याच्यात आपल्याला अर्धी वाटी गुळ टाकून घ्यायचा आहे किंवा तुम्ही गुळ तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात. आता मंद गॅसवरतीच हा गुळ आपल्याला इथे वितळू द्यायचा आहे. आता याच्यात आपल्याला काही ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे. तर इथे मी 2 चमचे किशमिश टाकून घेतला आहे, 1 चमचा बदामाचे काप टाकून घेतलेत आणि 1 चमचा काजूचे काप टाकून घेतलेत. तुम्हाला हवे ते ड्रायफ्रूट तुम्ही इथे वापरू शकतात. आता हे सगळं एकजीव करायचं आहे. मंद गॅसवरती गुळ फक्त वितळेल इथपर्यंत आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकतायत इथे गुळ आता पूर्णपणे वितळलेला आहे. आता गॅस बंद करायचा आहे. मिश्रण थोडंसं कोमट होऊ द्यायचं आहे. इथे हे मिश्रण थोडं कोमट झालेलं आहे. हे मी एका भांड्यात काढून घेतलंय आणि आता आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचे. आपल्याला हव्या त्या आकारात छोटे मोठे आपण याचे लाडू वळू शकतो. आता पाहू प्रकार नववा. एका भांड्यामध्ये मी 2 कप दूध घेतलंय.
दूध आपल्याला पूर्णपणे गरम करून घ्यायचं आहे. दूध गरम झाल्यानंतर त्यात मी अर्धी वाटी खारीकचे तुकडे टाकून घेतले आहेत आणि एक वाटी खोबऱ्याचा केस टाकून घेतला आहे. इथे मी सुकं खोबरं वापरलं आहे. आता हे खारीक आणि खोबरं ह्या दुधामध्ये आपल्याला पूर्णपणे शिजवून घ्यायचं आहे. एक 5 ते 7 मिनटं हे दुधामध्ये शिजल्यानंतर याच्यात आपल्याला साखर टाकून घ्यायची. खारीक मुळात गोड असते त्यामुळे साखरेचं प्रमाण आपण थोडं कमी ठेवलं तरीसुद्धा चालतं. तर इथे मी 2 चमचे साखर टाकून घेतली आहे. साखर टाकल्यानंतर हे सगळं छान एकजीव करायचं आहे आणि पुन्हा हे थोडंसं उकळू द्यायचं आहे. तुम्ही बघू शकतायत हे सगळं आता छान उकळलेलं आहे. आता याच्यात आपल्याला काही ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे. तर इथे मी काही बदामाचे काप टाकून घेतले. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याच्यात ड्रायफ्रूट ॲड करू शकतात. आता एक 5 मिनटं शिजवून घेतल्यानंतर आपले हे खारीक खोबऱ्याचे जे खिरापत आहे किंवा ज्याला आपण हलवा म्हणू शकतो, तुम्हाला हवं ते तुम्ही इथे म्हणू शकता, तर हा पदार्थ आपल्या इथे तयार आहे. झटपट तयार होतो, पोटभरीचा असा हा पदार्थ आहे आणि खूप वेळ एनर्जी सुद्धा आपल्याला देतो. आणि आता प्रकार 10वा. हा चाट बनवण्यासाठी इथे आपल्याला लागणार आहेत 1 वाटी भिजून घेतलेले साबुदाणे, त्यात 1 ते 2 उकडून घेतलेले बटाटे किसून टाकून घ्यायचे, 1/2 चमचा लाल तिखट आणि चवीपुरता मीठ टाकायचं आणि याचा आपल्याला छान डो तयार करून घ्यायचा आहे. हे पहा, या पद्धतीने हे सगळं मळून झालेलं आहे. आता हातात एक गोळा घ्यायचा आणि या पद्धतीने त्याला एखाद्या वाटीचा किंवा कटोरीचा आकार द्यायचा. त्यानंतर आपे पात्राला तेल लावून त्यावर ती आपल्याला ही कटोरी ठेवून घ्यायची आहे. ह्याच पद्धतीने इथे मी ह्या सगळ्या कटोऱ्या तयार करून घेतल्या आहेत. आता मध्यम गॅसवरती 10 मिनिटं आपल्याला ह्या कटोऱ्यात शिजवून घ्यायच्या आहेत किंवा तुम्ही हे तळूनही घेऊ शकता. तर ह्या पद्धतीने तेल चांगलं कडकडीत गरम झालं की मग आपे पात्रातल्या ज्या कटोऱ्या होत्या ज्या आपण शिजवून घेतल्या होत्या ते ह्या पद्धतीने तेलात तळून घ्यायच्या आहे. ही स्टेप तुम्ही स्किप सुद्धा करू शकता. कटोऱ्या तळून झालेल्या आहेत. आता एका डिशमध्ये आम्ही काढून घेतल्या आहेत. त्यात थोडासा उकडलेला बटाटा, थोडासा उपवासाचा चिवडा, थोडेसे उपवासाचे जे वेपर्स असतात किंवा केळ्याचे वेपर्स असतात ते मी इथे कुस्करून टाकून घेतले, थोडीशी चिंचेची चटणी टाकून घेतली आहे आणि वरती डाळिंबाचे दाणे टाकून बटाट्याचे वेपर्स ठेवून ही कटोरी चाट सर्व्ह करायची आहे. तर इथे आपली ही उपवासाची कटोरी चाट तयार झाली आहे.